जय बाबाजी कृषी सेवा केंद्र उगाव यांच्या वतीने आयोजित जय बाबाजी शेतकरी गुणगौरव सोहळा 2024 तसेच द्राक्ष हंगाम मार्गदर्शक चर्चासत्र आज संपन्न झाले. निफाड तालुक्यातील पांडुरंग लॉन्स उगाव येथे हा कार्यक्रम पार पडला. येणाऱ्या द्राक्ष हंगामातील मिळालेले हवामान अंदाज लक्षात घेता अतिरिक्त आणि अवेळी येणाऱ्या पावसामुळे उद्भवणाऱ्या समस्या, त्यावरील उपाययोजना तसेच आपल्या द्राक्ष बागेतील पाणी नियोजनासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांना चर्चासत्रासाठी आमंत्रित करण्यात आले होते. परिसरातील प्रगतशील तसेच प्रयोगशील शेतकरी, कृषी आणि सामाजिक कार्य असलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. अरविंद खोडे, कॉन्टॅक्ट थेअरीचे प्रचारक अंजूदादा मोरे, पाटरेली फूड्स फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, स्वप्नील गीते, बिझनेस ट्रान्सफॉर्मर कोच, फाउंडर डायरेक्टर जिनियस प्लस एड्युकेअर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमस्थळी विविध कंपन्यांचे उत्पादनाचे स्टॉल लावण्यात आले होते. तर चर्चासत्र झाल्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आले. यातील विजेत्या शेतकऱ्यांना गृहोपयोगी वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या. स्नेहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. सदर कार्यक्रमाचे नियोजन नाशिक येथील पोक्टोक्रॉम इव्हेंट्स या कंपनीद्वारे करण्यात आले होते. मी अमोल सुरेश डोमसे, जय बाबाजी कृषी सेवा केंद्र संचालक. 10व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही शेतकरी गुणगौरव सोहळा साजरा केला. या शेतकरी गुणगौरव सोहळ्यामध्ये चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. 10 वेगळ्या शेतकऱ्यांना पुरस्कार दिला होता. त्याचप्रमाणे 10 गिफ्ट ठेवले होते लकी ड्रॉसाठी. तर आमच्या चर्चासत्रासाठी जे वक्ते लाभले होते, अनुदादा मोरे, अरविंदजी खोडे सर, स्वप्नीलजी गीते सर, तर 1000 लोकांचं आम्ही प्लॅन केलं होतं आणि तेवढेच लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. या सर्व कार्यक्रमात उपस्थित राहिले सर्वांचे मी आभार मानतो. थांबतो, धन्यवाद. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.